हाय फ्रेंड्स, आई एम प्रोफेसर वी ए जाधव फ्रॉम CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक औरंगाबाद. इन टुडेज वीडियो वी आर गोइंग टू स्टडी रिएक्शन टाइम. सो व्हाट डू यू मीन बाय रिएक्शन टाइम? रिएक्शन टाइम इज अ टाइम टेकन बाय अ ड्राइवर फॉर द इंस्टेंट द ऑब्जेक्ट इज विजिबल टू द ड्राइवर टू द इंस्टंट द ब्रेक्स आर इफेक्टिवली अप्लाइड. म्हणजे काय रिॲक्शन टाईम? म्हणजे असा टाईम की ज्यावेळेस एखाद्या ड्रायव्हरनं एखादा ऑब्जेक्ट वगैरे समोर बघितला आणि त्या पॉईंटपासनं जोपर्यंत तो ब्रेक अप्लाय करत नाही त्या पॉईंटपर्यंतचा जो काही टाईम असणार आहे दॅट टाईम इज कॉल्ड ॲज रिॲक्शन टाईम. म्हणजे एखादी सिच्युएशन आहे की ज्या सिच्युएशनमध्ये एखादा सपोज ड्रायव्हर आहे तो व्हेकल चालवतो आहे, व्हेकल चालवताना त्याला अचानक एखादा ऑब्जेक्ट समोर दिसला आणि ऑब्जेक्ट समोर दिसल्याच्या नंतर काही क्षणाच्या नंतर तो ब्रेक अप्लाय करेल, तर ते ऑब्जेक्ट दिसण्यापासून ब्रेक अप्लाय करेपर्यंतचा जो काही टाईम असणार आहे दॅट टाईम इज कॉल्ड ॲज रिॲक्शन टाईम. द ॲक्च्युअल टाईम गॅप ऑर द रिॲक्शन टाईम ऑफ द ड्रायव्हर डिपेंड अपॉन द सेव्हरल फॅक्टर्स. म्हणजे हा जो टाईम आहे रिॲक्शन टाईम, तर तो टाईम व्हेरियस फॅक्टर्सवरती डिपेंड करणार आहे. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाईम द व्हेकल ट्रॅव्हल अ सर्टन डिस्टन्स ॲट द ओरिजिनल स्पीड विच मे बी अज्युम टू बी डिझाईन स्पीड ऑफ द रोड. आता ह्या पिरियडमध्ये जेवढे ज्या काही स्पीडनं व्हेकल ड्राईव्ह होणार आहे दॅट स्पीड इज कॉल्ड ॲज डिझाईन स्पीड ऑफ द रोड. त्या स्पीडला काय म्हणायचं आहे? डिझाईन स्पीड. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये दिलेलं आहे स्टॉपिंग डिस्टन्स इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर. जेवढा रिॲक्शन टाईम जास्त असणार आहे तेवढा स्टॉपिंग डिस्टन्स काय असणार आहे? जास्त असणार आहे. देन रिॲक्शन टाईम इज स्प्लिट इन टू टू पार्ट्स. त्याच्यामध्ये पहिला आहे परसेप्शन टाईम अँड सेकंड आहे ब्रेक रिॲक्शन टाईम. So first, perception time. The time required for a driver to realize that brake must be applied is called as perception time. It is the time from instant the object comes on the line of sight of the driver to the instant he realizes that the vehicle need to be stopped. Perception time म्हणजे कोणता time आहे? जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला रिअलाईज करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे की आपल्याला आता ब्रेक्स वगैरे अप्लाय करायचे तो जो टाईम आहे, म्हणजे ऑब्जेक्ट ड्रायव्हरनं ऑब्जेक्ट बघितला, ऑब्जेक्ट बघितल्याच्या नंतर त्याला सेन्सेशन मिळालेत की आता तुम्हाला ब्रेक अप्लाय करायचे, हा जो टाईम आहे दॅट टाईम इज कॉल्ड ॲज परसेप्शन टाईम. द परसेप्शन टाईम मे व्हॅरी फ्रॉम ड्रायव्हर टू ड्रायव्हर अँड ऑल्सो ऑन सेव्हरल अदर फॅक्टर्स सच ॲज डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. हा जो परसेप्शन टाईम आहे तो ड्रायव्हर टू ड्रायव्हर काय होणार आहे? व्हॅरी होणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा परसेप्शन टाईम तो सेम नसणार आहे. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन द ऑब्जेक्ट, समोर येणारा जो ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टवरती पण परसेप्शन टाईम डिपेंड करणार आहे. तो ऑब्जेक्ट आपल्या व्हेकलच्या किती जवळ आहे किंवा किती दूर आहे यावरती तो परसेप्शन टाईम डिपेंड करेल. आणि अदर काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील तर त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवरती पण परसेप्शन टाईम डिपेंड करणार आहे. त्यानंतर ब्रेक रिॲक्शन टाईम. ब्रेक रिॲक्शन टाईम इज अमाऊंट ऑफ टाईम दॅट इलॅप्सेस बिटवीन द रिकग्नायझेशन ऑफ द ऑब्जेक्ट ऑर हजार्ड इन द रोडवे अँड द ॲप्लिकेशन्स ऑफ द ब्रेक. आता जो ब्रेक अप्लाय करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, ड्रायव्हरला सेन्सेशन मिळाले, त्याच्या लक्षात आलं ब्रेक अप्लाय करायचं, मग जोपर्यंत त्याला लक्षात आलेलं आहे तिथनं जोपर्यंत तो ब्रेक अप्लाय करत नाही तो जो वेळ असणार आहे दॅट टाईम इज कॉल्ड ॲज ब्रेक रिॲक्शन टाईम. द ब्रेक रिॲक्शन टाईम ऑल्सो डिपेंड ऑन सेव्हरल फॅक्टर्स इन्क्लुडिंग द स्किल ऑफ द ड्रायव्हर, टाईप ऑफ प्रॉब्लम अँड व्हेरियस अदर एन्व्हायरमेंटल कंडिशन. मग ब्रेक रिॲक्शन टाईम पण पूर्ण याच्यामध्ये सेम नसणार आहे. इट विल डिपेंड अपॉन द स्किल ऑफ द ड्रायव्हर,
त्याच्यानंतर प्रॉब्लम, जो प्रॉब्लम समोर आलेला आहे किंवा जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनवरती पण ब्रेक रिॲक्शन टाईम डिपेंड करणार आहे, अँड ऑल्सो ऑन दी एन्व्हायरमेंटल कंडिशन. त्यानंतर हा जो रिॲक्शन टाईम आहे तर इट इज डिस्क्राईब्ड इन दी PIEV थिअरी. जनरली द टोटल रिॲक्शन टाईम ऑफ द ड्रायव्हर इज टेकन टुगेदर ॲज दिस इज फाउंड टू व्हेरी कन्सिडरेबली डिपेंडिंग अपॉन सेवरल फॅक्टर्स. द टोटल रिॲक्शन टाईम मे बी एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ PIEV थिअरी. तर हा जो जनरल रिॲक्शन टाईम आहे तर तो PIEV थिअरीनं डिस्क्राईब केलेला आहे. अकॉर्डिंग टू PIEV थिअरी, रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर इज स्प्लिट इन टू 4 पार्ट्स. रिॲक्शन टाईमला 4 पार्टमध्ये त्यांनी डिवाईड केलेला आहे, परसेप्शन टाईम, इंटलेक्शन टाईम, इमोशनल टाईम, वोलिएशन टाईम. सो फर्स्ट परसेप्शन टाईम. परसेप्शन टाईम आपण अगोदरच बघितलेला आहे, इट इज टाईम रिक्वायर फॉर दी सेन्सेशन रिसिव्ड बाय दी आईज ऑर इयर ऑफ द ड्रायव्हर टू बी ट्रान्समिटेड टू दी ब्रेन थ्रू दी नर्व सिस्टीम अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे आपल्या डोळ्याने आणि कानाने जे काही सेन्सेशन्स आहेत ते सेन्सेशन्स आपल्या ब्रेनपर्यंत जाण्यासाठी जेवढा काही वेळ लागणार आहे दॅट टाईम इज कॉल्ड ॲज परसेप्शन टाईम. त्यानंतर इंटलेक्शन टाईम, इट इज द टाईम रिक्वायर फॉर द ड्रायव्हर टू अंडरस्टँड दी सिच्युएशन. सेन्सेशन गेल्याच्यानंतर ती सिच्युएशन लक्षात येण्यासाठी जेवढा काही वेळ लागणार आहे दॅट टाईम इज कॉल्ड ॲज इंटलेक्शन टाईम. इट इज ऑल्सो द टाईम रिक्वायर फॉर कम्पेरिंग द डिफरंट थॉट्स, रिग्रुपिंग अँड रजिस्टरिंग न्यू सिच्युएशन. तर हा जो वेळ आहे तर तो वेळ कम्पेअर करण्यासाठी किंवा वेरियस थॉट्स वगैरे ॲनालाइज करण्यासाठी लागणारा टाईम आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज इंटलेक्शन टाईम. त्यानंतर इमोशन टाईम, इट इज द टाईम इलॅप्स ड्युरिंग इमोशनल सेन्सेशन्स अँड अदर मेंटल डिस्टर्बन्स सच ॲज फियर, अँगर ऑर एनी अदर इमोशनल फीलिंग लाईक सुपरस्टिशन एक्सेट्रा विथ रेफरन्स टू दी सिच्युएशन. मग एखाद्या वेळेस अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस तो ड्रायव्हर किंवा एखादा व्यक्ती खूप जास्त घाबरतो, मग पहिले परसेप्शन टाईममध्ये सेन्सेशन जाईपर्यंत लागलेला वेळ, त्यानंतर ते थॉट्स ॲनालाइज करण्यासाठी लागलेला वेळ, दॅट इज इंटलेक्च्युअल टाईम. त्यानंतर इमोशनल टाईम, आता त्याला सगळ्या गोष्टी किंवा थॉट्स वगैरे त्याने ॲनालिसिस केल्याच्यानंतर तो थोडासा घाबरेल किंवा त्याला भीती वगैरे वाटेल किंवा सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा वगैरे ज्या आहेत जो जर मानत असेल तर या गोष्टींसाठी लागणारा जो वेळ आहे किंवा या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तो विचार वगैरे करेल, घाबरेल किंवा त्याला भीती वगैरे वाटेल, सो तेवढा जो वेळ असणार आहे विचार वगैरे केल्याच्यानंतर दॅट टाईम इज कॉल्ड ॲज इमोशन टाईम. द इमोशन टाईम व्हॅरीज फ्रॉम डिफरंट ड्रायव्हर्स बट इवन फॉर पर्टिक्युलर ड्रायव्हर द इमोशनल टाईम इज लाईकली टू व्हॅरी कन्सिडरेबली डिपेंडिंग अपॉन दी सिच्युएशन ऑर दी ॲक्च्युअल प्रॉब्लम. मग हा जो इमोशनल टाईम आहे तर तो इमोशनल टाईम प्रत्येक ड्रायव्हर टू ड्रायव्हर परत व्हॅरी होणारच आहे. पण सपोज एखादा ड्रायव्हर दोन केसेस आहेत, त्या दोन्ही केसेसमध्ये ड्रायव्हर सेम आहे फक्त कंडिशन वेगळी वेगळी आहे. म्हणजे एका सिच्युएशनमध्ये खूप भयंकर कंडिशन आहे आणि दुसऱ्या सिच्युएशनमध्ये नॉर्मल कंडिशन आहे. पण ज्यावेळेस भयंकर कंडिशन असेल तर त्यावेळेस इमोशनल टाईम जो आहे तो त्या ड्रायव्हरचा काय राहणार आहे, जास्त असणार आहे. आणि जी नॉर्मल कंडिशन असेल तिथं इमोशनल टाईम त्या ड्रायव्हरचा कसा असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे ड्रायव्हर जरी एक असला पण इमोशनल टाईम कशावरती डिपेंड करेल, परत डिपेंडिंग अपॉन दी सिच्युएशन, किती सिच्युएशन किती गंभीर आहे त्यावरती तो इमोशनल टाईम डिपेंड करणार आहे. आणि परत ड्रायव्हर टू ड्रायव्हर पण इमोशनल टाईम काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. त्यानंतर व्हॉल्युएशन टाईम, इट इज द टाईम टेकन बाय ड्रायव्हर फॉर दी फायनल ॲक्शन सच ॲज ब्रेक ॲप्लिकेशन. आता या सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हर फायनली काहीतरी ॲक्शन घेईल, सो त्या गोष्टीसाठी लागणारा जो वेळ आहे दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉल्युएशन
टाइम. नेक्स्ट तुम्हाला दाखवलेला आहे रिएक्शन टाइम अँड पी आय व्ही ई प्रोसेस. या डायग्राममध्ये तुम्हाला ती पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. स्टिम्युलिस, तर यामध्ये तुम्हाला पहिले सिच्युएशन अंडरस्टँड करायची आहे. तो जो रो दाखवलेला आहे, कर्व दाखवलेला आहे, तर यानुसार पहिले सेन्सेशन्स ब्रेनपर्यंत जातील. ब्रेनपर्यंत सेन्सेशन गेल्याच्या नंतर इंटेलेक्शन टाइम आणि इमोशनल टाइममध्ये तिथं गॅप दाखवलेला आहे त्यांनी, तेवढा तो वेळ लागणार आहे. आणि त्यानंतर इमोशनल टाइम संपल्याच्यानंतर फायनली तो जो ॲक्शन घेणार आहे, तर ईपासनं व्हीपर्यंतचा जो कर्व दाखवलेला आहे की तो फायनली ॲक्शन घेईल. सो दिस इज दी डायग्राम फॉर पी आय व्ही प्रोसेस अँड रिॲक्शन टाईम. थँक्यू. जर कुणाला काही प्रॉब्लम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.